लॉग इन करा मुंबई वर कोरोना काळातही स्विस बँकेत वीस हजार सातशे कोटींहून अधिक भारतीयांची रक्कम असल्याचं समोर आलंय आता भारतातला जो काही काळा पैसा आहे किंवा ज्याला आपण ब्लॅक मनी सुद्धा म्हणतो तो याच स्विस बँकेत आहे असं म्हटलं जातं पण ही स्विस बँक आणि काळा पैसा यांचं नेमकं गौड बंगाल काय आहे खरोखर स्विस बँकेत काळा पैसा ठेवला जातो का ही स्विस बँकच मुळात नेमकी काय आहे आणि भारतीयांचा किती पैसा या स्विस बँकेत आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा धाकर तुम्ही पाहत आहात मुंबईत सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊयात की ही स्विस बँक नेमकी आहे तरी काय तर बघा स्विस बँक अशा नावाची मुळातच कुठली एक बँक नाही आहे स्वित्झर्लंड देशात चारशेहून अधिक बँका आहेत ज्यांना स्विस बँक म्हणतात आणि त्यात यूबीएस आणि क्रेडिट स्विस या दोन महत्त्वाच्या बँका आहेत यातील युबीएस या बँकेत सगळ्यात जास्त पैसे ठेवले जातात आणि तीच सगळ्यात जास्त फेमस आहे आता काळा पैसा लपवायचा असेल किंवा कर चुकवायचा असेल तर लोक स्विस बँकेत पैसे ठेवतात असं का म्हटलं जातं तर बघा स्विस बँकेमध्ये प्रचंड गोपनीयता पाळली जाते आणि ती तिथल्या बँकिंग कायद्याला धरूनच आहे स्विस बँकेत कुणाचं खातं आहे त्यात किती पैसे आहेत खातेदाराबाबतची माहिती ही कुणालाही दिली जात नाही शिवाय जर एखाद्या खातेदाराला आपली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवायची असेल तर तशीही सोय अशी खाती ही केवळ नंबरने किंवा एखाद्या कोडनेच उघडली जातात म्हणजे अशा खात्याला खातेदाराचं नाव सुद्धा नसतं फक्त एक नंबर दिला जातो आणि त्यावरूनच ते ऑपरेट होतं या खात्या संदर्भात बँकेतल्या फक्त बड्या अधिकाऱ्यांनाच माहिती असते आता या बँकेत पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी अगदीच मामूली म्हणजे अगदीच साधारण कर लावला जातो शिवाय जे पैसे ठेवण्यावर ठेवले जातात त्याच्यावर सुद्धा व्याज अतिशय जास्त मिळतं स्विस बँकेतील खातेदारांची माहिती किंवा त्यांनी त्याच्यात किती पैसे ठेवलेत या संदर्भातली माहिती कुठेही देणं हे त्यांच्या कायद्यानुसार गुन्हा मानलं जातं याशिवाय युबीएस ही जी महत्वाची स्विस बँक आहे ती कमर्शियल लोन सुद्धा फार कमी देते आणि त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता सुद्धा कमी आहे स्वित्झर्लंडचे चलन जे स्विस फ्रँक म्हणून ओळखलं जातं हे सुद्धा बऱ्यापैकी स्टेबल आहे स्वित्झर्लंड सरकार जागतिक राजकारणात तटस्थ म्हणजेच न्यूट्रल भूमिका घेतं त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या त्यांचं चलन आणि दुसरीकडे त्यांचं सरकार दोन्हीही स्टेबल असल्यामुळे आणि गोपनीयतेची हमी असल्यामुळे स्विस बँकेतील खाती ही जगात सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जातात आणि म्हणूनच काळा पैसा लपवायचा असेल किंवा कर चुकवायचा असेल तर अनेक जण आपला पैसा स्विस बँकेत वळवतात असं म्हटलं जात आता येतो महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की भारतीयांचा नेमका किती पैसा या स्विस बँकेत किंवा किती काळा पैसा या स्विस बँकेत आहे बघा दोन हजार वीस मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बँकेमध्ये तब्बल वीस हजार सातशे कोटी रुपये जमा केलेत आश्चर्य म्हणजे कोरोना काळात ही गेल्या तेरा वर्षातली झालेली वाढ आहे दुसरीकडे दोन हजार सहा मध्ये सर्वाधिक म्हणजे बावन्न हजार पाचशे कोटी रुपयांचे डिपॉझिट स्विस बँकेत असल्याची माहिती समोर आलेली पण त्याच्यानंतर दोन हजार अकरा तेरा आणि सतरा ही वर्ष वगळता या रकमेत घसरणच होत गेली दोन हजार एकोणीस मध्ये जे आकडे समोर आले होते त्यानुसार स्विस बँकेत भारतीयांचे सहा हजार सहाशे पंचवीस कोटी होते मात्र आता त्यात जवळपास तीन पटींनी वाढ होऊन दोन हजार वीस मधली हीच संख्या किंवा हीच संपत्ती वीस हजार सातशे कोटीवर गेली आता पुढचा प्रश्न की हा पैसा भारतात कधी येणार किंवा काय येत नाही तर जसं आपण सुरुवातीला समजून घेतलं की खातेदारांची गोपनीयता राखणं हीच या स्विस बँकेची सगळ्यात मोठी त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं कुठल्याही परिस्थितीत या बँकेत किंवा बँक खातेदारांची माहिती पत्ता नंबर कधीच जाहीर केले जात नाही शिवाय अनेक व्ही आय पी हे तर फक्त नंबर अकाउंट म्हणजे त्यावर नाव न ठेवता केवळ नंबरनेच ओळखले जात असल्यामुळे नाव सुद्धा समोर येणं मुश्किल असतं एखाद्या खातेदारावर मनी लॉन्ड्रिंग सारखे फसवणुकीचे गुन्हे किंवा इतर कुठलेही गंभीर गुन्हे दाखल झाले असतील आणि स्विस कोर्टाने बँकेला आदेश दिला फक्त याच परिस्थितीत खातेदाराची माहिती उघड केली जाते त्यामुळे स्विस बँकेतून काळा पैसा परत आणणं थोडं कठीण आहे आता स्विस बँक काळा पैसा आणि थोडं पॉलिटिक्स जाणून घेऊयात दोन हजार अकरा मध्ये युपीए सरकारने स्विस बँकेत भारतीयांची किती संपत्ती आहे हे शोधण्यासाठी एका एक समितीची स्थापना केली होती पण स्विस बँकेत भारतीयांचा काळा पैसा आहे हा मुद्दा सगळ्यात पहिले उपस्थित केला तो भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर होत्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी युपीए सरकारला घेण्यासाठी हा मुद्दा पुढे केलेला दोन हजार अकरा मध्ये योग गुरु बाबा रामदेव यांनीही याच मुद्द्यावरून आंदोलन केलेलं नसू दे किंवा पीएम असू दे ज्यांचा काळा पैसा बाहेर आहे तो परत आलाच पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलेलं इतकंच नाही तर दोन हजार बारा मध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हा तर अंबानी बिर्ला नरेश गोयल अशा नावांची यादीच वाचत त्यांचा काळा पैसा स्विस बँकेत असल्याचाच अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांनी दावा केलेला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्विस बँकेतील काळा पैशाचा मुद्दा खूप गाजला पंतप्रधान मोदी सत्तेतही आले पण काळा पैसा स्विस बँकेत किती आहे या पलीकडे कुठलीही माहिती समोर नाही आली याच निवडणुकीवेळी खरं तर नरेंद्र मोदी म्हणालेले की काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख टाकता येऊ शकतात पण हा काळा पैसा किती भारतात परत आणला याचा कोणताही डेटा मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन पॅक्ट हा एक करार आहे जो स्वित्झर्लँड सरकारने शहाऐंशी देशांसोबत केलाय भारतही त्यातलाच एक आहे ह्या करारा अंतर्गत स्विस बँकेने भारताला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मध्ये बँक खात्यांची माहिती दिली ही अशी खाती आहे ज्यांची आर्थिक गैरव्यवहारांबद्दल भारताने चौकशी सुरू केलेली यातील काही खाती सक्रिय सुद्धा होती काही खाती बंद सुद्धा करण्यात आलेली आहेत पण ही नावं समोर आल्यानंतर सुद्धा कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा या बातमी संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला वाचायची असेल तर तक डॉट इनच्या वेबसाईटला भेट द्या आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी तक या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता लॉग इन करा तक डॉट इनवर वर